विद्यार्थी मित्रांनो, मानव कालखंडानंतरचा इतिहास हा संत परंपरेचा व संत वाङ्मयाचा इतिहास आहे. त्याची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून होते. ज्ञानेश्वरांचे व्यक्तिगत जीवन चरित्र. ज्ञानदेवांचे घराणे मूळचे आपेगावचे. या घराण्याचे मूळ पुरुष हरिहरिपंत कुलकर्णी हे शके 1007 सुमारास आपेगावचे कुलकर्णपद सांभाळत होते. घराण्यातील परंपरा नाथ संप्रदायाची होती. ज्ञानदेवांचे माता पिता म्हणजे रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत. विवाहानंतर संसार करण्याऐवजी नित्य हरिकथेत मग्न असणाऱ्या विठ्ठलपंथांनी गृहत्याग केला. काशीच्या कोणा श्रीपाद स्वामींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. जेव्हा श्रीपाद स्वामींना विठ्ठलपंतांच्या विवाहाविषयी समजले तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना संसारात परत जाण्याचा उपदेश केला. परंतु ही गोष्ट त्या काळाच्या सनातन रूढीप्रिय समाजाला रुचली नाही. त्यामुळे संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात परत केलेल्या विठ्ठलपंथांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकले. त्यांना प्रचंड जननिंदेला तोंड द्यावे लागले. पुढील 12 वर्षात म्हणजे शके 1995 निवृत्तीनाथ, शके 1997 ज्ञानेश्वर, शके 1999 सोपानदेव व शके 1201 मुक्ताबाई यांचा जन्म झाला. आपण सोसलेली जननिंदा आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मुले उपनयन संस्कारास योग्य झाल्यावर विठ्ठलपंत आळंदीकर ब्रह्मवृंदास शरण गेले. परंतु तिथे त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. विठ्ठलपंथांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा सुनावली गेली. त्यांनी आणि रुक्मिणीबाईंनी देहत्याग केला. कुटुंबाची सर्व जबाबदारी निवृत्तीनाथांवर येऊन पडली. नाथपंथांचा अनुग्रहित असलेल्या निवृत्तीने आपल्या भावंडांनाही त्यात समाविष्ट करून घेतले. पुढे ज्ञानेश्वरांनी योगबलाने काही चमत्कार करून दाखवल्यानंतर शके 1209 या भावंडांना ब्रह्मवृंदांकडून शुद्धीपत्र मिळाले. ब्राह्मण वर्गात जन्माला येऊनही समाजाकडून मिळालेली उपेक्षा सहन केल्यानंतर ज्ञानदेव वैयक्तिक जीवनातून समाजाकडे वळले. अनेक परंपरा जाती धर्म रूढी यामध्ये जखडून गेलेला उच्च वर्गाकडून शोषला जाणारा सामान्य जनसमुदाय त्यांना दिसला. ते व्यथित झाले. धार्मिक ज्ञान संस्कृतात असल्याने ज्ञानावर असणारे उच्चवर्णी यांची मक्तेदारी मोडून काढायचे ज्ञानदेवांनी ठरवले आणि गीतेचे तत्वज्ञान मराठीत आणण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाथपंथांची एकाने एकाला ज्ञान देण्याची परंपरा मोडून ज्ञानदेवांनी एकाच वेळी सर्वजणांना ज्ञानेश्वर ऐकवली. शके 1212 ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना झाली. सच्चिदानंद बाबा यांनी त्यांचे लेखन केले. या पाठोपाठ अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग इत्यादी रचना ज्ञानदेवांनी केल्या. तीर्थयात्रेनंतर ज्ञानदेववादी भावंडे आळंदीस परतली. वयाच्या 21व्या वर्षी शके 1218 ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर 7 महिन्यांच्या काळात त्यांना भावंडांनाही आपली इहलोकीची यात्रा संपवली. हा ज्ञानेश्वरांचा जीवन प्रवासाचा आढावा. तर ज्ञानेश्वरांचे कार्य आपण बघूया. ज्ञानेश्वरांच्या कार्याचे मूल्यमापन करताना 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते. तत्कालीन महाराष्ट्राचा राजकीयदृष्ट्या विचार करता अद्याप परधर्मीयांचे आक्रमण आले नव्हते. यादव वंशातील श्रीरामचंद्र उर्फ रामदेव राजा देवगिरीला राज्य करीत होता. त्याच्या कारकिर्दी समृद्धी आणि संपन्नता नांदत होती. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्याचा उल्लेख न्यायाते पोखित असा केला आहे. रामदेवरावाच्या पदरी मुख्य कारभारी असणारे हेमांडपंत सनातन हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता. साहजिकच त्याने लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात लहान मोठ्या 2000 व्रतांचा उल्लेख आढळतो. याशिवाय श्राद्ध, प्रायचित्त, मुहूर्त वगैरे गोष्टींनाही महत्त्वाचे स्थान आहे. या सुमारास महाराष्ट्रात बौद्ध, जैन, लिंगायत, मानवो हे पंथ अस्तित्वात होते. काही काळ ते लोकप्रिय होते. मानवो पंथाचा विस्तारही बराच झाला. या सर्वांचा परिणाम म्हणजे वैदिक धर्म निस्तेज होऊ लागला. वैदिक पंडित यज्ञयाग, व्रतवैकल्य, जपजाप्य, जारणमरण अशा कर्मकांडात व्यस्त होते. साहजिक अज्ञानी असणारे सामान्यजन नाना तऱ्हेची व्रते करण्यास मग्न होते. कारण त्यांना दिशा नव्हती आणि दिशा दाखवणारे स्वतःचे पोट भरण्यात मग्न होते. वैदिक धर्मात स्त्रियांना व शूद्रांना प्रवेश नव्हता. जातीभेद व उच्च नित्याचा समाज खोलवर रुजली होती. अशावेळी ज्ञानेश्वरांनी या समाजाला दिलेली दिशा अतिशय महत्त्वाची ठरते.
मुळात ज्ञान घेण्यापासून कित्येक वर्ष वंचित असलेल्या समाजाला ज्ञानाची दारी खुली करण्याचे काम ज्ञानदेवांनी केले. संस्कृतातील ज्ञान सामान्य जनांना समजेल अशा भाषेत आणल्यामुळे हळूहळू समाजाचे डोळे उघडू लागले. जीवनाचे यथार्थ दर्शन त्या भगवद्गीतेमध्ये घडते. जे ज्ञान लोकांना कळाले आपल्या कर्मकांडाकडे ते डोळसपणे पाहू लागले. परमेश्वर भक्ती किती सोपी आहे, केवळ अज्ञानामुळे आपण उच्च वर्णीयांकडून नागवले जात होतो, फसवले जात होतो, याची जाणीव सर्वसामान्य जनांना होऊ लागली. जीवनाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देऊन समाजाला सत्याच्या वाटेवर चालण्यास प्रवृत्त करणे हे ज्ञानेश्वरांचे अतिशय महत्त्वाचे कार्य होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेवांनी केलेली भागवत धर्माची किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना. समाजात धर्म, संस्कृती, सदाचार यांचा प्रसार करण्याची कामगिरी या संप्रदायाने बजावली. विविध देवदेवतांची पूजा करण्यात व्यग्र असलेले लोक एका झेंड्याखाली एकत्र आले. एका विठ्ठलाला देव मानून त्याचे नामस्मरण करण्याचा सोपा मार्ग ज्ञानदेवांनी सांगितला. सर्व जाती धर्माचे लोक या बारीमध्ये नाचू गाऊ लागले. नामदेवांपासून चोखोबापर्यंत वारकरी संप्रदाय स्वीकारलेल्या विविध जाती धर्माच्या संतांमुळे याची साक्ष पडते. एक प्रकारची सामाजिक समता प्रस्थापित होण्यास यामुळे हातभार लागला. 13व्या शतकात सुरू झालेली व आजपर्यंत अखंडितपणे चालू असलेली ती एक धार्मिक आणि सामाजिक चळवळ आहे. विठ्ठल हे आराध्य दैवत असले तरी इतर देवदेवतांना या संप्रदायाने नाकारले. उलट विठ्ठलाच्या रूपात सर्व देवांना पाहण्याची एक विशाल दृष्टी लोकांना दिली. यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात घडलेला महत्त्वाचा बदल म्हणजे जात, वर्ण, कुळ, भाषा, वर्ग यातील कोणती गोष्ट परमेश्वर भक्तीच्या आड येत नाही हे लोकांना समजले. स्वतः ज्ञानेश्वरांनाही कुळ, जाती, वर्ण हे अवघेची कारण असे ठामपणे सांगितले. अत्यंत लहान वयात समाजाला दिशा देण्याचे दृष्टेपण ज्ञानेश्वरांकडे होते. म्हणूनच विठ्ठलानंतर भक्तांची माऊली बनण्याचे श्रेय ज्ञानेश्वरांसारख्या एकमेव पुरुषाकडे जाते. ज्ञानेश्वरांचे वाग्मय. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची रचना शके 1212 इसवीसन 1290 गोदावरीच्या काठी नेवासे ते श्री महालसा मंदिरात ज्ञानदेवाचे हातून झाले. सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोचवून त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणण्याचे काम ज्ञानेश्वरी रचनेने ज्ञानदेवांनी केले. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. भगवद्गीतेवर आजपर्यंत अनेकांनी टीका लिहिलेल्या आहेत. शकरादी वेदांती आचार्य, दासोपंत व वामन यासारखे मराठी पंडित कवी, लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यासारखे राजकारणी, श्री अरविंदासारखे योगी, डॉक्टर भंडारकर, डॉक्टर राधाकृष्ण, ॲनी बेझंट, गार्बे व आटो सारखे आधुनिक चिकित्सक इत्यादी नावे सांगता येतील. या सर्व टीकांमध्ये ज्ञानेश्वरी सर्व श्रेष्ठ टीका असल्याचा निर्वाळा राधा रानडे यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथात दिला. ज्ञानदेवांनी गीतेतील मूळ 700 श्लोकांवर सुमारे 9000 ओव्यांचे भाष्य केले आहे. गीतेवरील श्लोकाच्या प्रत्येक पदावर ते भाष्य करतातच असे नाही, त्यामुळे या विवेचनात त्यांची स्वतंत्र प्रतिभा दिसून येते. तरी या गीता टीका भाष्यकारांना वाट पुसत रचले असल्याचे ज्ञानदेव स्पष्ट करतात. ज्ञानेश्वरांनी गीतेचा केवळ अर्थ न सांगता ती सार रूपाने सांगून त्यावर स्वतंत्र भाष्य केले आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असे म्हणतात. ज्ञानेश्वर हे एक श्रेष्ठ तत्वज्ञ होते. जीवनाकडे तटस्थपणे पाहू शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची काव्य प्रतिभाही अलौकिक होती. म्हणूनच तत्वज्ञान आणि काव्य यांचा संगम असलेली ज्ञानेश्वरी इतक्या शतकानंतरही श्रेष्ठ पदावर राहिली आहे. तर ज्ञानेश्वरीचे अंतरंग. ज्ञानेश्वरीमध्ये काय काय कसं लिहिलं आहे ते आपण बघूया. अंतरंग: गुरुभक्ती, श्रोतुविनंती, भाषाभिमान, गीतस्तुती आणि कृष्ण अर्जुन प्रेम हे ज्ञानदेवांचे आवडीचे विषय आहेत. आई वडिलांनंतर एक वडील बंधू म्हणून निवृत्ती नात्यांनी ज्ञानदेवाचे लाड पुरवलेच, परंतु एक गुरु म्हणून ते ज्ञानेश्वरांच्या हृदयात नेहमी उच्च स्थानावर राहिले. याचा प्रत्यय ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी येतो. निरनिराळ्या अध्यायांच्या प्रास्ताविक आणि समारोपात्मक ओव्यांमध्ये एकूण 250 ओव्या ज्ञानेश्वरांनी गुरुस्तुतीपर असल्यात. गुरु ही योग सुखाचे सोहळे पुरवणारी साधकांची मावळीच असून तिच्या पावली सारस्वत पिकत असल्याची, तिची सावली कदापि न सोडण्याचा ज्ञानदेवाचा निश्चय इथे दिसतो. ग्रंथ रचनेसाठी आपल्याला लाभलेली शब्ददृष्टी वक्रतुगुण गुरुमुळेच लाभल्याचे ते सांगतात. ज्ञानदेव म्हणे मी चाळे सद्गुरुने केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजचे वाहिले, म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदय संच
लज्जेची लागे. सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवून मोठा चमत्कार केला असे ते म्हणतात. अवधान देऊन माझे कथन ऐकले तर आपण सर्व सुखात पात्र व्हाल अशी उघड प्रतिज्ञा ज्ञानेश्वराने श्रोत्यांसमोर करतात. सूर्य, आई, वडील, संत, लढीवाळाचे लढे, सुकामृताचे डोह अशा अनेक उपमा देऊन त्यांनी श्रोत्यांप्रती असणारा नम्र भाव व्यक्त करतात. श्रोत्यांवाचून वक्ता नाही हा विश्वास त्यांच्या तोंडून वारंवार व्यक्त झालेला आहे. सर्वसामान्यांकरता गीतासार लोकभाषेत आणणाऱ्या ज्ञानेश्वरांनी मराठीचा सार्थ अभिमानही ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी व्यक्त केला. माझा मराठीचा बोलू कौतिके परी अमृता तेही पैजेशी जिंके. मराठी अमृतापेक्षा रसाळ असल्याचे शिग्वाही देऊन ज्ञानेश्वरांनी ती सार्थ ठरतात. कृष्णार्जुनाचे मुळातील प्रेम गीतेमध्ये गुरुशिष्यात परिणत झाले. प्रश्न करता अर्जुन आणि त्यांचे मनोगत आधीच जाणत असलेला कृष्ण यांच्यातील प्रेम वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या वाणीला अधिक रसाळता येते. कृष्णार्जुन संवादामध्ये विचारणारा आणि सांगणारा एक होऊन जातात. मूळ गीतेत अर्जुन वाच आणि भगवान वाच एवढे शब्द आहेत. ज्ञानेश्वरी दिसणारे कृष्णार्जुन प्रेम ज्ञानेश्वरांच्या प्रतिभा शक्तीतून उतरले. कृष्णार्जुनांच्या निमित्ताने ते आपण व गुरु निवृत्तनाथांचा जिव्हाळा जनवर्णन करतात. ज्ञानेश्वरी शब्दसृष्टीपणाने प्रतिमा सृष्टी विस्तृत विविध व समृद्ध आहे असे उपमा दृष्टात नेहमी माला स्वरूपात येतात. उदाहरणार्थ उत्तमाते धरीजे अधमाते अभिरीजे हे काहीचे नेणीजे वसुधा जीवे. त्यांच्या उपमान उपमेयात बिंब प्रतिबिंब भाव अधिक असल्याने त्यांच्या उपमा दृष्टांतापासून वेगळ्या काढणे कठीण होते. सातव्या अध्यायातील माया नदीचे, पंधराव्यातील गुरुपूजेचे, तेराव्यातील पुरुष प्रकृतीचे, अठराव्यातील गीताप्रसादाचे आणि सोळाव्यातील चित्सूर्याची रूपके ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची, कल्पना चातुर्याची आणि भाषा प्रभुत्वाची कौतुक आहे. पुढे एकनाथांनी रचलेल्या आध्यात्मिक रूपक पद्धतीचा पाया ज्ञानेश्वरांनीच घातला होता. व्यक्तिरेक अनन्वय उत्प्रेक्ष आपण हृती अतिशयोक्ती असे अनेक कलंकार ज्ञानेश्वरीत आहे. तत्कालीन व्यापार उद्योगधंदे शेतीबाती अधिव्याधी रीतीभ्याती लग्नकार्य जेवणखाणी पाहुणे रावळे अशी विविध सामाजिक आचारविचारांची माहिती येथे मिळते. म्हणोविणे भारती जे नाही ते नोहेची लोकिती येणे कारण म्हणे पायी व्याचोचिष्ट जगमय असे म्हणून ज्ञानेश्वर मार्मिकपणे महाभारताचे गुणवर्णन करतात. त्यांना वेदांपेक्षा गीता अधिक श्रेष्ठ वाटते कारण वेदांच्या पुढे जाऊन गीतेने त्रैवर्णिकांबरोबर श्री शूद्रांनाही सामावून घेतले. ज्ञानेश्वरी द्विविध रसांची दाटे परंतु शांतरस हातीचा गाभ आहे. शृंगाराचा माथा तो पाय ठेवतो. कृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र, संजय यांची व्यक्तचित्र बारीक तपशिलास या नांद्यावर काढतात. ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारे पसायदे ज्ञानेश्वरीच्या व्यापक जीवनदृष्टीचे व त्यांच्या मनातील विश्वात्मक भावाचे उत्तम दर्शन घडवते. आता विश्वात्मक देवे त्याने एक येज्ञ तोषावे तो शोनी मज द्यावे पसायदाने असे म्हणून सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो जो जो वांछिल तो तिला प्राणी जातं असे म्हणून सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण हो करण्याची विनंती परमेश्वराकडे ते करतात. तत्कालीन समाजात स्वतःचे पोट भरण्यात मग्न असलेल्या पंडितांना त्याचबरोबर अंधपणाने स्वतःचे सुख मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या सामान्य जनतेला ज्ञानेश्वरांनी एक मोठा विचार पसायदानातून दिला. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रचनेने वर्षानुवर्ष लोकांना मार्गदर्शक ठरणारा एक दीपस्तंभ निर्माण झाला असे म्हणता येईल. यावरून आयुष्यात ज्ञानेश्वरांनी केलेल्या सांस्कृतिक वाग्मय व सामाजिक कार्याची कल्पना येते. दुसरं वाग्मय त्यांनी लिहिलं ते म्हणजे अमृतानुभव. ज्ञानेश्वरीनंतर अमृतानुभव ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर स्वतंत्र ग्रंथाची रचना करण्याची इच्छा निवृत्तनाथांनी व्यक्त केली. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवाची रचना केली. त्याचा रचनाकाळ शके 1214 इसवीसन 1292 आसपास असावा. या ग्रंथाची ओळी संख्या 804 असून हा अखंड प्रबंध मागवून कोणीतरी 10 प्रकरणात विभागलेला दिसतो. या ग्रंथावर अनेक टीका लिहिल्या गेल्या. पैकी इसवीसन 1635 शिवकल्याणांनी लिहिलेली ओविबद्ध टीका नित्यानंदैक्य दीपिका या नावाने प्रसिद्ध आहे. अमृतानुभवाने शिवशक्तींचे ऐक्य, शब्दमंडन व शब्दखंडन, अज्ञानाचा आणि शेवटी ज्ञानाचाही निराश, स्फूर्तिवाद, विश्व, चिद्विला, सिद्धांत इत्यादी विषय स्थूलमानाने आले आहेत. सनातन परमात्मा तत्वाचा न्यायाचा अद्वैतानुभव या ग्रंथात आपण करीत असलेला वाग्यज्ञ केवळ परमार्थ सुखास्तव असल्याचे नांदेव सांगतात. यवम देशो निषदे पुढारा न ढळतीपदे देखुनी बुडी बोधे येथेची तिथली. अमृतानुभवने 118 या ओवीतून हे लिहिलेले. वरील वचनातून ज्ञानेश्वरांची अपूर्व गुरुभक्ती, त्यांचा विनय, आत्मप्रत्यय आणि वकृत्व प्रत्यय असते. अमृतानुभवात दृष्टांताची बहर आहे. तत्वज्ञानाची उंची असलेल्या ग्रंथात काव्यरसाची उणीव आहे.
काही ठिकाणी पुनरुक्ती आढळते. त्यामुळे ग्रंथाला येणारी क्लिष्टता त्याच्या लोकप्रियतेच्या आड आली दिसते. तरी उच्च तत्वांना तर्क पद्धतीने दृष्टांताच्या साह्याने कसे मांडावे याचा एक आदर्श म्हणजे अमृत अनुभव हा ग्रंथ. प्रकृती पुरुषची दिसण्यात एकमेकाहून भिन्न असली तरी तिथून एकमेकांशी एकरूपच असतात हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी समर्पक दृष्टांताची योजना केलेली आहे. अमृत अनुभव समाज कल्याणाच्या कर्तव्याची जाणीव ते पुन्हा पुन्हा देतात. सिद्धावस्था प्राप्त असलेला पुरुष स्वतःसाठी इच्छाटून कोणतीही कर्म करत नसला तरी ज्या समाजात तो राहतो त्या समाजाच्या कल्याणाचे कर्तव्य त्याला सुटत नाही असे स्पष्टपणे ज्ञानदेव सांगतात. ज्ञानदेवाचं तिसरं वाक्मय म्हणजे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टी एक प्रासंगिक प्रकरण आहे. त्याची रचना आळंदी शके 1216 म्हणजे इसवी सन 1294 आसपास झाली असावी. तापी तिरी राहणारे महान हठयोगी चांगदेव यांनी ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून त्यांना एक पत्र पाठवले. अनुभवान ज्ञानेश्वर थोर असले तरी वयाने ते लहान असल्यामुळे त्यांना आशीर्वाद किंवा तीर्थरूप यापैकी कोणता मायना लिहावा असा चांगदेवांना प्रश्न पडला. या संशयात चांगदेवांनी काहीच न लिहिता एक कोरे पत्र ज्ञानेश्वरांकडे पाठवून दिले. ते पत्र पाहून चांगदेव इतके वर्ष जगूनही कोरा तो कोराच असे मुक्ताबाई उपहासाने म्हणाली. परंतु चांगदेवांचे अंतरंग कोरे व स्वच्छ आहे असे उद्गार निवृत्तनाथांनी काढले. त्यांच्याच आज्ञेने ज्ञानदेवांनी 65 ओव्यांचे उत्तर चांगदेव 65 रूपाने चांगदेवांना पाठवले आणि त्यांना पूर्णबोध केला. हा ग्रंथही सानुभवपर असल्याने त्यातील विवेचनही बहुतांश ज्ञानाच्या भूमिकेवरून केलेले आहे. एका राजयोग्याने एका हटवग्या लिहिलेले पत्र या पत्रात स्वस्ती श्री वटेश्वर असा मायना लिहून औपचारिक प्रस्थानो करता ज्ञानेश्वरांनी सरळ विचार मांडणी सुरुवात केली आहे. प्रगटे तवम तवम नदीशे लपे तवम तम वाबाशे प्रगटना लपला असे न खो मताजो. चांगदेव 65:2 मधील ह्या ओवे आहेत. या आत्मविचारापासून ज्ञानदेव प्रारंभ करतात. ज्ञानदेव आणि चांगदेव किंवा मी आणि तू या ऐक्य प्रतिपादनाचे कौशल्य अपूर्व असे आहे. या 65 म्हणजे जणू एक आरसा आहे. जो कोणी त्यात आपले प्रतिबिंब पाहिल त्याला आपण आपल्या परमात्मस्वरूप यातील अभिन्नता प्रतीत होईल असे आश्वासन ज्ञानेश्वर देतात. तिथे परिजे या दर्पण करील ओविया तो आत्मा यवादिया मिळेल सुखा. नामारूपापदी उपाधींच्या पलीकडे असलेले आपले जे स्वरूप आहे तेच परमात्माचे स्वरूप आहे म्हणून उपाधीतून मुक्त होऊन आपण परमात्मस्वरूप हवे व सुख अनुभवावे हे चांगदेवांना केलेले उपदेशाचे सार आहे. ज्ञानेश्वरांनी आपली जीवनदृष्टी या ग्रंथात पूर्ण स्वरूपात थोडक्यात मांडली आहे. त्यांच्या लेखी आत्मदर्शन हा सर्वश्रेष्ठ योग आहे. ज्ञानेश्वरांची अभंगवाणी. ज्ञानेश्वरांच्या उपलब्ध अभंगांची संख्या सुमारे 765 आहे. गीतेवर आधारित अशा विशिष्ट जीवनदृष्टीची मांडणी करणार ज्ञानेश्वरांचे परिपक्व व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीत भेटते. अमृत अनुभव व चांगदेव 65 या रचनांमधून सुखदुःखरूप मानवी जीवनाकडे तटस्थ पाहणारे ज्ञानदेव दिसतात. परंतु अभंगासारख्या आत्मनिष्ठ वाग्मय प्रकारात त्यांच्या मनातील उत्कृष्ट भावतरंग अनुभवला मिळतात. लौकिक जीवनात उच्च वर्गामध्ये जन्माला येऊन उच्च समाजाकडून वाईट टाकले जाण्याचा विदारक अनुभव ज्ञानेश्वरादी भावंडांना होता. लहान वयापासूनच ज्ञानेश्वर जननिंदेला सामोरे गेलेले होते. आई वडील त्यांचे छत्र संपल्यानंतर हरपल्यानंतर त्यांच्या वेदना अधिकच वाढल्या. लौकिक जीवनात सतत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असतानाही त्यांच्या अभंगातून चरित्रात्मक तपशील आढळत नाही. त्यांना जाणवलेल्या परमतत्वाचा अनुभव ते अभंगाद्वारे व्यक्त करतात. परमात्मा हा त्यांच्या चिंतनाचा विषय. त्यांच्यावरील भक्ती सद्येने प्रेमाने ते अंतर्बाह्य भिजून गेले होते. म्हणूनच विठ्ठल भेटीची त्यांची तळमळ, विठ्ठलाचे रूप वर्णन, त्यांच्या भेटीने त्यांच्या मनाची झालेली अपूर्व आनंदावर त्यांच्यावरील भक्तीने त्यांना आलेली परमार्थक प्रचिती इत्यादी सर्व गोष्टींचे वर्णन ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून करतात. सामान्य माणसाला रुचेल अशा शब्दात काव्यमय भाषेत परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग ते अगदी सहज सांगतात. देवाची याद्वारे उभाशेने भुरी त्याने मुक्तीचारी साधी आला. अभंग म्हणजे त्यांची खूण आहे. संसाराच्या कटकणीने व्यापून गेलेले सामान्य जन परमेश्वरावर प्रसन्न करून घेण्यासाठी कर्म करण्याच्या मार्गाला मागे लागतात. त्यांना ज्ञानेश्वर सांगता एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचिशी सद्गर जपे आदी नामापरते तत्व नायरे अन्यथा वायानिक पंथा जाशी जणी. नाम जपासारख्या अत्यंत सोप्या मार्गाने परमेश्वर प्रसन्न होतो ही ज्ञानेश्वरांची शिकवण. ज्ञानेश्वरांचे बरेचसे अभंग कृष्णलीला वर्णनपर आहेत. परमेश्वराच्या सगुण निर्गुण रूपांचे वर्णन अनेक त्या ते करतात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी हा त्यांचा अभंग कलात्मक सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांच्या बालक्रीडेच्या अभंगात कल्पद्रुम टिपरी पाळणा घोंगडी हमामा फुगडी अशी कितीतरी रूपं खेळली आहेत.
काही वेळा वासुदेव पायी कापडी कावळा अशा व्यवहारिक घटकांना आधारे ते परमार्थाचा विचार सांगतात. चिंचेच्या पाणी एक शिवालय उभविले, आधी कळसू मग पायारे, असे कूट अभंगही ज्ञानेश्वरांनी लिहिले आहेत. सद्गुरु वर्णन हा त्यांचा आवडता विषय. श्रीगुरु सारखा असता पाठीरागा इतरांचा लेखा कोण करी, अनेक वेळे तर पंढरीचे महात्म्यही वर्णन करतात. पंढरीचे वाटे अनंत घडती यागो, वैकुंठाचे मार्ग देणे संगे, असा विश्वास त्यांना वाटतो. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या वीरहिण्या त्यांच्या कलात्मक सौंदर्य जाणीव्याचा अनुभवत पटण्याचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. विठ्ठल भेटीची आर्तता आणि त्यांच्या दर्शनाने मनाला आलेली शांतता या अभंगातून पुरेपूर प्रकटते. पैल तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, घन वाजे गुणगुणा वारा भय ऋणजुना, भव तारक हा काना वेगी भेटवा का, मज करा का उपचारू अधिक ताप भारू, सकहे सारंग धरू भेटवा का, क्षमा लागी जीव उताविला माझा, उचलोनी चारी भुजा देईन शम, किंवा बाप रखुमा देव विवरे, लाविले पिसे करून ठेवले आपणे ऐसे गे माहे, अशा पंक्तींमधून विठ्ठल भक्तीची आर्तता व्यक्त होते. वारकरी संप्रदायात या हरिपाठाच्या अभंगाचे महत्त्व फार मोठे. आपल्याला अनुभवास आलेल्या निर्गुण चैतन्याचे सगुण रूपात अनेकदा ते वर्णन करतात. ज्ञानेश्वरांच्या शैलीचे कितीतरी विशेष अभंगातून जाणवतात. दृक प्रतिमांच्या योजनाने अभंगातील चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. यातील ध्वनी संवेदनाची तितकीच महत्त्वाची आहे. महत्त्वाचे म्हणजे या अभंगातील अशा अनेक ओळींची उदाहरणं देता येतील ज्या वाच्यार्थ्या पलीकडे जाऊन अर्थाच्या अनेक नवनवीन शक्यता निर्माण करतात. भक्तिरसात नाहूनही कलात्मकता जपणारे हे अभंग आहेत. म्हणूनच अतिंद्रिया पलीकडचा अनुभव इंद्रिया कर्वी व्यक्त करणारे अभंग इतक्या वर्षानंतर आजही लोकप्रिय आहेत.